गणेशदत्त गुरुभ्यो नमः। कारण देहाच्या वासना पूर्वीला गेल्या नाहीत तर इतरांना त्यापासून भय उत्पन्न होते व त्रासही होतो। कर्मकांडाद्वारे त्यांची इच्छापूर्ती होणे याचे कारण देहाला जर पुन्हा मानवी जन्म मिळाला तर तो पुन्हा त्याच घराण्यात येण्याची शक्यता असते। व्यक्तीच्या जशा इच्छा वासना असतील त्या पद्धतीचा तो देह असतो। स्थूल देह हा कारण देहाचा आरसाच असतो। त्याचे बोलणे वागणे आचरण कृती मन आणि विचार या सर्वांच्या निरीक्षणातून त्याचा दर्जा सत्पुरुषांच्या लक्षात येतो। देहाच्या वासना हटयोगी दमनाने सोडवितात। संत व सत्पुरुष यांच्या ठाई त्या जन्मतः नसतात, त्यांचा वरदपिंड असतो। वरदपिंड म्हणजे ज्या पिंडाला इच्छा वासना नसतात, ते फक्त जगाच्या कल्याणासाठीच जन्म घेतात आणि उरलो उपकारापुरता या भूमिकेतूनच जीवन व्यतीत करतात। श्री गुरुदेव दत्ता।